काय झालं? काही नाही. मग काही नाही. आज मी नवीन ब्रँचला जॉईन होते, आठवतंय ना? हो. यायला उशीर होईल पण यू डोंट वरी, मी फोन करेन निघताना. आणि हो, मी फोन आहे तुझा. हॅलो, येस सर, एक मिनिट हां. डी सी पी सरांचा फोन आहे, काय सांगू? हॅलो सर, तो येतोय. हां, आय एम फाईन. एक मिनिट, आला सर. गुड मॉर्निंग सर. सर अर्ध्या पाऊण तासात सर. हे बघ आदित्य, मला तुझ्या गुणवत्तेबद्दल काहीच शंका नाहीये. मला माहिती आहे आज न उद्या तू ही केस नक्कीच सोडवशील, पण मला ही वर उत्तर द्यायची आहेत. ती रिपोर्टर, काय नाव तिचं? वीणा सर. हां वीणा, तिच्या मर्डरमुळे ह्या केसला जरा जास्तच हाईप मिळाली. आणि तो खून प्रत्यक्ष प्रेसच्या ऑफिसमध्ये झाल्यामुळे प्रेस आणि इतर मीडिया या केसला प्रत्येक चॅनलच्या प्रत्येक न्यूजमध्ये फॉलो करणार आहे. सर येस आय नो, तुमचे प्रयत्न सुरू आहेत पण माझेही हात बांधले गेलेत. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन्स, आय वॉन्ट रिझल्ट्स. लोक आदित्य, मला वरून ऑर्डर्स आहेत. मोजून 4 दिवस मी तुला देऊ शकतो. या 4 दिवसात जर केस सॉल्व झाली नाही देन आय एम सॉरी, मला ही केस दुसऱ्या कोणाला तरी द्यावी लागेल. आर यू गेटिंग मी? सर यू मे लीव नाव. आदित्य, 4 दिवस अँड ऑल द बेस्ट. चहा सर. थँक्यू विनोद.
सर तसा हा आर्टिस्ट चांगला आहे, म्हणजे किती हुबेहूब चित्र काढलंय त्यांनी. आता हे वीणाचं ऑफिस, तिचं टेबल, त्यावरचा मॉनिटर, त्याच्या मागची खिडकी, खिडकीतून दिसणारा क्लब. देव. यस सर. देव विनोद, इकडे या. काय झालं सर? आपल्या कॅनव्हस एक्सपर्टने आपल्याला सांगितलं होतं की हा आर्टिस्ट आपल्या चित्रात कधीच चूक करणार नाही. यस सर. मग त्यांनी इथे एवढी मोठी चूक कशी काय केली? वीणाच्या ऑफिसच्या खिडकीच्या बाहेर सगळी झोपडपट्टी आणि डोंगर आहेत. त्यांनी आपल्या चित्रात खिडकीच्या बाहेर रिजन्सी क्लबचं दृश्य का काढलंय? काही समजलं नाही सर. श्रीकांतच्या बेडरूमच्या बाहेरची बिल्डिंग बाल्कनीला लागून आहे, मग त्यांनी या चित्रामध्ये ही बिल्डिंग एवढी लांब का काढली आहे? सॉरी सर, पण नीट कळलं नाही सर. अरे, त्याने श्रीकांतच्या खिडकीच्या बाहेर प्रेस बिल्डिंग काढली, म्हणजे त्यांनी आपल्याला आधी सुचवलं होतं की पुढचा खून प्रेस बिल्डिंगमध्ये होणार आहे. म्हणजे सर? म्हणजे वीणाच्या खिडकीच्या बाहेर हे रिजन्सी क्लबचं दृश्य. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचंय की पुढचा खून रिजन्सी क्लबमध्ये होणार आहे? होणार आहे नाही, कदाचित होत आहे सर. समया यार, पाण्यात पडलं की सगळ्या आठवड्याभराचा फटिंग निघून जातो ना. हो ना, आणि संडेला लवकर घरी जायचंय हे ठरवून सुद्धा एकदा पाण्यात पडलो ना की बाहेर यायची इच्छाच होत नाही. करेक्ट आहे, मला लेट होतो. बाय द वे, डॅड इज प्रिटी इम्प्रेस विथ यू. जाम कौतुक करत होते. माझं? हो. अरे, ते त्यांच्या फर्मचं प्रोजेक्ट कम्प्लीट झालं ना. इट वॉज सक्सेसफुल. अरे हो, आय एम सिरियस. इतक्या कमी वयात तुझी काय प्रगती केलीस ना, त्याबद्दल डॅड जाम खुश आहेत. अरे बाय द वे, तुझ्या त्या ओव्हरसीज प्रोजेक्टचं काय झालं? काय नाही रे, आता फक्त लास्ट टेस्ट रन तेवढी बाकी आहे. ती झाली की इट विल बी डन. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. अरे थँक्स. ए चल, निघतो मी. पुढच्या रविवारी भेटू. हा डेफिनेटली, नक्की. चल 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 चल, नीट जाणी. बाय बाय. चल दे बस.
देख. यस सर. ॲम्ब्युलन्स बोलून घे आणि हेडक्वार्टर्सला फोन लाव. ओके सर. बसा. का जास्त झाली तुम्हाला? बसा. जास्त नाही हो साहेब, चार पाच पेग झालेत फक्त. बारचं नाही तुमचं. नाही सांगणार. काय करणार? केस करणार काय? जा करा जा. हो प्लीज जरा नाव सांगा तुमचं. काय केलंय काय? मी फक्त दारू प्यायलो ना. काय गुन्हा केला काय? आज ड्रायडे आहे. मग प्यायलो प्यायलो ड्रायडेच्या दिवशी. दररोज पिणार. स्वतःच्या पैशाने पितो, कोणाच्या बापाच्या पैशाने पित नाही. आणि आजच्या दिवशी विकतात ना, त्यांना जाऊन धरा ना. हे गप्पस गप्पस साहेब आलेत. कोण 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 साहेब? अरे हे बघा साहेब, मी दारू प्यायलो आहे, कबूल करतो. मग काय भाषी देणार काय? हे बघा साहेब, इथेच काय ते मांडली करा. चहा पाणी घ्या आणि सोडा ना. इथे दिवसा ढवळ्या तीन चार खून होतात. खुनी सापडतो का? आम्हा पब्लिकला त्रास देण्यापेक्षा थोडं काहीतरी काम करा ना. यू आर पब्लिक सर्वंट अँड वी आर पब्लिक, सो यू आर माय. सॉरी. अटक. येस सर. हो चला चला उठा चला. सॉरी बोललो ना साहेब, सोडा ना. काय सॉरी विरी काय नाही, चला उठा उठा. काय पाय पडू, सोडा ना. सर आदित्य सर. काय झालं? ते सर आपण सिरियल किलिंगच्या केसेसवर स्टडी करतोय ना सर. त्याचं काय झालं सर? त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मिळाली आहे सर. काय मिळालं सर? सिरियल किलिंगच्या 90% केसेसमध्ये जसं होतं की सिरियल किलरच्या मारण्याच्या पॅटर्नमध्ये एक सिमिलॅरिटी असते, तशी सर त्याच्या विक्टिम्समध्ये पण एक सिमिलॅरिटी असते. म्हणजे? म्हणजे सर अशा केसेसमध्ये जे विक्टिम्स असतात त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी एक गोष्ट कॉमन असते सर. म्हणजे तुला म्हणायचं आहे की? यस सर. आपल्याही केसमध्ये तसंच झालंय. श्रीकांत, वीणा आणि गिरीश या तिघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे सर, एक सिमिलॅरिटी आहे. कोणती सिमिलॅरिटी? तिघेही आमच्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. पण तुम्ही आम्हाला हे आधी का नाही कळवलं? हे तिघे जेव्हा या शाळेत विद्यार्थी होते तेव्हा मी या शाळेत शिकवायला नव्हतो. 5 वर्षांपूर्वी मी ही ब्रँच जॉईन केली. इनफॅक्ट आता निरखून बघितले हे फोटोग्राफ्स तेव्हा मी त्यांना ओळखलं. हे तिघेही तुमचे विद्यार्थी नव्हते, तरीही तुम्ही त्यांना ओळखलत कसं? हे तिघेही या शाळेत आले होते